बारामती तालुक्यातल्या माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत रंगत वाढली. आरोप प्रत्यारोपांच्या फैरी पॅनल प्रमुखांकडून एकमेकांवर होत आहेत. सत्ताधारी असलेल्या पॅनल प्रमुखांनी माळेगाव कारखाना ताब्यात आल्यानंतर हुकुमशाहीनं कारखान्याचा कारभार चालवला. या माळेगाव कारखान्यावर कोट्यवधी रुपयांचं कर्ज सभासदांच्या डोक्यावर करून ठेवल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेस पुरस्कृत असलेल्या नीलकंठेश्वर पॅनल प्रमुखांनी केला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पुरस्कृत श्री नीलकंठेश्वर पॅनलनं सत्ताधारी असलेल्या सहकार बचाव शेतकरी पॅनलला आव्हान देण्यासाठी तगडा उमेदवार देण्याचा प्रयत्न केलाय. निवडणुकीत सहकार महर्षी चंद्रराव तावरे आणि अध्यक्ष रंजन तावरे यांनी केलेल्या कारखान्याच्या विस्तारीकरणाच्या मुद्द्यावर राष्ट्रवादी काँग्रेसनं हल्लाबोल सुरू केला आहे. आज सभासद बदनोलला या ठिकाणी विनंती करतो, माळेगाव कारखान्याच्या कामकाजाबाबत चाललेली वस्तुस्थिती मी थोडक्यामध्ये सांगण्याचा प्रयत्न करत आहे. माळेगाव सहकारी साखर कारखाना हा 56-57 साली त्या ठिकाणी रजिस्ट्रेशन होऊन साखरी साखर पहिला गळीत हंगाम 57 साली चालू झाला. मधल्या काळामध्ये 67 साली पवारसाहेबांसारखं नेतृत्व आपल्या परिसराला मिळालं आणि वास्तविक पाहता शेतकऱ्यांच्या प्रपंचाला हातभार लागला पाहिजे. प्रपंच शेतकऱ्याच्या प्रपंचाला ताकद देणारी एकमेव संस्था म्हणजे साखर कारखाना, आणि त्यामुळं पवारसाहेबांनी त्यामध्ये अधिकचं लक्ष घातलं. त्या कारखान्याचं एक्सपान्शन कसं होईल, तिथं ज्याचं गाळप कसं वाढल, त्या ठिकाणी वेगवेगळे प्रकल्प कसे लावता येतील, बाय प्रॉडक्टच्या माध्यमातनं सभासदांना अधिकचे 2 पैसे मिळाले पाहिजेत. प्रथम त्या डिस्टिलरीच्या दृष्टीने त्यांनी प्रयत्न केला, एक डिस्टिलरी काढली, दुसरी डिस्टिलरी काढली, जवळपास 60,000 लिटर क्षमतेची त्या ठिकाणी डिस्टिलरी काढली गेली. त्याच्यानंतर कोजनच्या सारखा प्रकल्प त्या ठिकाणी आणण्याचा त्यांनी मनापासून प्रयत्न केला. अपारंपरिक ऊर्जा निर्मितीपासून त्या ठिकाणी साखर कारखान्यांना चांगल्या पद्धतीचं उत्पादन मिळू शकतं आणि सभासदाला एकरी टनेज आपण अधिकचे पैसे देऊ शकतो. मग को जनरेशन राबवला. हे करत असताना माझ्या सभासदाच्या कार्य मुलांना चांगल्या प्रकारचं उच्च शिक्षण मिळालं पाहिजे, आणि म्हणून त्यावेळीची कल्पना वसंतदादा पाटील मुख्यमंत्री असताना त्यांनी मांडली की या ठिकाणी ग्रामीण भागामध्ये पॉलिटेक्निकल इंजिनिअरिंग कॉलेज असावेत. पवारसाहेबांनी ते त्या ठिकाणी उचलून धरलं आणि आपल्याकडं जवळपास 1984 पासून त्या ठिकाणी माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या माध्यमातून इंजिनिअरिंग कॉलेज त्या ठिकाणी चालू केलं. वास्तविक पाहता हे सगळे गोष्टी कशासाठी गेल्या, मुलं शिकली पाहिजेत. शेती करत असताना त्यांच्या प्रपंचाला हातभार अधिकचा लागला पाहिजे हा सगळा विचार पवारसाहेबांनी केला, परंतु अलीकडची मंडळी अत्यंत चुकीच्या पद्धतीनं सभासदांना बसवत आहेत की हे सगळं उभा केलं ते आम्ही केलं. वास्तविक पाहता यांचा सिंहाचा वाटा त्याच्यामध्ये निश्चितपणानं नाही असा माझ्यासारखा जबाबदार व्यक्ती या ठिकाणी सांगू शकते. जवळपास 10 ते 15 चेअरमन या ठिकाणी होऊन गेलेले आहेत आणि अशा परिस्थितीमध्ये काही लोक सांगतात की आम्ही हे केलं आम्ही ते केलं. तुम्ही सगळ्यांनी सभासदांनी आजपर्यंत त्या ठिकाणी प्रामुख्याने कारखान्याचा कारभार जवळून पाहिलेला आहे. काय चाललं आहे माळेगाव कारखान्यामध्ये? आज त्या ठिकाणी पूर्वीची डिस्टिलरी होती, ते डिस्टिलरी काढून टाकली, नवी डिस्टिलरी उभा केली. सोमेश्वर कारखान्याची डिस्टिलरी 30,000 क्षमतेची, माळेगावची डिस्टिलरी 60,000 क्षमतेची आधुनिक, परंतु माळेगाव कारखान्यापेक्षा सोमेश्वर कारखान्याची डिस्टिलरी सभासदांना अधिकचं उत्पादन त्या ठिकाणी देऊ शकते. आणि मग माळेगाव कारखान्याची डबल क्षमतेने डिस्टिलर चालायच्याऐवजी त्या ठिकाणी सोमेश्वरचे अधिकचे पैसे सभासदांना मिळू शकतात. तीच परिस्थिती को जनरेशनमध्ये. माळेगाव कारखान्याचं को जनरेशन 21 मेगावॅटचं, सोमेश्वर कारखान्याचं त्या ठिकाणी को जनरेशन आहे. माळेगाव कारखान्याच्या को जनरेशनमधून त्या ठिकाणी हलगर्जीपणामुळं ज्या पद्धतीनं वीज निर्मिती व्हायला पाहिजे, जेवढे युनिट रोड एक्सपोर्ट व्हायला पाहिजे तेवढे एक्सपोर्ट होत नाहीत. आणि म्हणून माझी एक विनंती आहे सभासदांना की पाहिजे तेवढे पैसे मिळू शकत नाहीत आणि अधिकचे पैसे मिळवायचे असतील कोजनमध्ये असेल डिस्टिलरीमध्ये असेल साखर कारखान्याच्या रिक्वायरी, कारखाना नवीन उभा केला परंतु तो चांगला चालला पाहिजे, तो सुद्धा यांना चांगला चालवता येत नाही. आणि म्हणून मित्रांनो, तुम्हाला मला अधिकचे पैसे मिळायच्याऐवजी आज पैसे कमी मिळतात परंतु भाव जास्तीचा दिला हा चुकीच्या पद्धतीनं भाव करतायत. खरं तर 500 ते 600 रुपये अधिकचा भाव जर वर्षी मिळायला पाहिजे, पण यांच्या न करतेपणामुळं हे जास्तीचा भाऊ देऊ शकत नाहीत. उद्या जर तुम्ही पवारसाहेबांना अजितदादांच्या नेतृत्वाखाली आमचं संचालक मंडळ निवडून दिलं, त्यांना आम्ही त्या ठिकाणी
किमान 4000 भाव देऊ एवढंच मी या ठिकाणी जाहीरपणे सांगतो. सर्व साखर विक्री करून झालेली, आज एकही साखरेचं पोतं मागच्या वर्षीचं त्यांच्याकडे शिल्लक नाही. उद्याच्या 224 रुपये भाव द्यायला देखील या वर्षी उत्पादित झालेली साखर विकल्याशिवाय त्यांच्याकडे कुठलाही पर्याय नाही. आणि गेल्या 5 वर्षामध्ये जी साखरेची गळती झाली, वीज निर्मितीमधून जी गळती झाली, डिस्टलरी जी नीट चालवता आली नाही, ही गळत्या जर त्यांनी थांबवल्या असत्या तर आज माळेगाव कारखान्याच्या सभासदांना पर टनी 660 रुपये अधिकचे देता आले असते. 660 रुपये कसे देता येतात ह्याची आकडेमोड देखील आम्ही सातत्याने करतो. मी एवढंच सांगतो, माळेगाव कारखान्याचा भाव फक्त कारखाना नीट चालला असता तरी 4060 रुपये आपल्याला देता आला असता. त्याच्यापेक्षा मिळणारा कमी भाव हा शेतकऱ्यांवरती अन्यायकारक आहे. मंडळीं जो हा कारभार हा 5 वर्षाच्या काळामध्ये केलाय, हा कारभार करत असताना त्यांनी हुकूमशाही पद्धतीने कारभार केलाय. कुठलीही गोष्ट सगळं सर्व जे संचालक असतात त्यांच्या पुढं ठेवणं, त्याच्याबरोबर कायदा आणि पोटनियम आहे याची बरोबर त्याचा आपण बरोबर त्या पद्धतीने चाललो आहे का नाही ह्या सगळ्या गोष्टी करायला पाहिजेत. ह्या गोष्टी त्यांनी अजिबात केलेल्या नाही, बोर्डाला विश्वासात घेतलं नाही. प्रोसिडिंग हे अतिशय 7-8 महिने प्रोसिडिंग ही मंडळी आम्हाला पाहायला त्यांनी दिलेलं नाही. आणि यावेळी त्यांनी जे काम केलं ह्या 5 वर्षामध्ये, पहिली 4 वर्षे तर सभासदांचा ऊस वेळेवर न घेतल्यामुळं शेतकऱ्यांचं फार मोठं नुकसान झालेलं आहे. दररोज जर एका एकरामध्ये पाहिलं तर 10 टन ऊस कमी निघालेला आहे. त्याच्याबरोबर त्यांना गहू आणि हरभरा ही पिकं घेतो, ही पिकं घेता आली नाही. जवळपास 15-20 हजार रुपयाचं नुकसान केलं आहे आणि हे 4 वर्षे केलं आहे. पण सभासद विसरत नाही, सभासद आहे तो 4 वर्षाचा विसर पडू देणार नाही. आम्ही त्यांना सांगतोय यांनी ह्या पद्धतीने काम केलेलं आहे, आपल्याला मिळणारे जे सभासद भाव मिळणार आहे हा अतिशय कमी मिळणार आहे. आणि हे आम्ही सर्व सभासदामध्ये सगळ्यामध्ये हे लोकांना सांगतो आहे, सभासदांना सांगतो आहे. आणि त्याचा परिणाम आम्हाला याच्यामध्ये चांगला दिसतो आहे की ज्यामुळं आम्हाला ह्यावेळी त्याचा हा फायदा होणार आहे आणि हे निळकंठेश्वर पॅलर निश्चितपणे 100% निवडून येणार. शरद पवार यांचा कारखाना म्हणून माळेगाव कारखान्याची राज्यात ओळख आहे, त्यामुळे या माळेगाव कारखान्याच्या सुरू असलेल्या निवडणुकीत कारखान्याच्या कार्यक्षेत्रातील सभासदांकडून नीलकंठेश्वर पॅनलला मोठा प्रतिसाद मिळत असल्याचं महिलांनी म्हटलंय. पुन्हा एकदा माळेगाव कारखाना राष्ट्रवादी काँग्रेसच्या ताब्यात येईल असा विश्वास देखील महिलांनी व्यक्त केलाय. सर, साहेबांचा पॅनल, आजीदादांचा आणि नीलकंठेश्वर पॅनल, सुप्रियाताईंचा, आणि आम्ही सगळ्यांच्या घरोघरी जाऊन प्रचार करतोय. चांगला पाठिंबा मिळतोय आम्हाला, उत्तम प्रतिसाद मिळतोय आम्हाला. प्रचार उत्तम आहे. पवार साहेब आमचे दैवत आहेत, त्यांनी बारामतीसाठी खूप काही केलं आहे आणि माळेगाव कारखान्यासाठी ते काय सांगणे इतकं खूप अतिच केलं आहे. त्यांनी कार्यालयाची सभासदाची सोय केली आहे, मुलांच्या शिक्षणासाठी इंजिनिअरिंग कॉलेज केले, पुन्हा बाकी सगळे शारदानगरला मुलींचे शिक्षण सोय, सगळं सगळं पवार साहेबांचं सगळं, त्यांच्यामुळं सगळी बारामती सुधारली आहे किंवा जगात नाव झाले बारामतीचं केवळ पवार साहेबांच्यामुळंच. ते आमचे दैवत आहेत आणि आम्ही घरोघरी फिरून निळकंठेश्वर पॅनलचा प्रचार करतो आहे, आम्हाला उत्तम प्रतिसाद मिळतो आहे. उमेदवार पण सगळे चांगले शिकलेले सुशिक्षित तरुण आणि विचार करणारे आहेत. सगळे सगळ्यांच्या सभासदांच्या फायद्यासाठी किंवा पवारसाहेब केवळ फायदाच बघत नाहीत तर सभासदांना जास्तीत जास्त नुसतं पेमेंट देऊन उपयोग नाही, बाकीच्या सोयी केल्याच पाहिजेत ना. आणि ते पवारसाहेबाशिवाय कुणी करू शकणार नाही. नुसतं खोटं बोलून काही सांगणं काही बरोबर नाही. सभासदांना ते माहिती आहे.